नमस्कार, मैं प्रवीण जोशी। मंडळी, आज भाद्रपद शुक्ल सप्तमी शक 1944 गौरी आवाहन सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकांचे प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लागतील सोनिया सेठी। आंबे घोसाळे तलाव इथल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या 7 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू। ज्येष्ठा गौरींचं आज घरोघरी पारंपरिक पद्धतीने आगमन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ, ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणेवार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ज्येष्ठा गौरींचं आज घरोघरी पारंपरिक पद्धतीनं आगमन झालं। ज्येष्ठा गौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं। आज रात्री 10:56 अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभर कधीही गौरी आणण्याचा मुहूर्त होता। चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचं आगमन होतं। चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय। सोमवारी रात्री 8:05 चंद्र मूळ नक्षत्रात असल्यानं तोपर्यंत गौरी विसर्जन करता येईल। ज्येष्ठा गौरी, चैत्रा गौरी, मंगळा गौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस। गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते। काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे। ज्येष्ठा गौरीचं आगमन, पूजन आणि विसर्जन मुहूर्तावरच केलं जातं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नगरविकास विभागाकडे संपूर्ण लक्ष आहे, त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकांचे प्रलंबित विषय प्राधान्यानं मार्गी लागतील असा विश्वास प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी व्यक्त केलाय। ठाणे, भिवंडी, पनवेल, उल्हासनगर आणि वसई विरार या 5 महानगरपालिकांच्या नगरविकास विभागाकडील विषयांचा आढावा घेण्यासाठी सोनिया सेठी ठाण्यात आल्या होत्या। त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, प्रकल्प, शहर सुशोभीकरण अभियान, नगर विकास विभागाकडे प्रलंबित असलेले विषय तसंच विविध समस्या यांच्याविषयी सोनिया सेठी यांनी बैठकीला मार्गदर्शन केलं। सगळ्यांनी सूत्रबद्ध आराखडा तयार करून आपापल्या पालिकेतील विषय निदर्शनास आणले तर त्यावर कालबद्ध उपाययोजना करता येतील असं सोनिया सेठी यांनी स्पष्ट केलं। अमृत, प्रधानमंत्री आवास योजना, PM स्वनिधी योजना, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प इत्यादी केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीदरम्यान सेठी यांनी ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन केलं। दिव्यांग व्यक्तींना स्वयंपूर्ण करण्यासाठी महापालिका आणि टी स्टॉल ओनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं सुरू केलेल्या उपक्रमात चहाच्या स्टॉलचं वाटप सोनिया सेठी यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रायोगिक स्वरूपात सध्या 9 जणांना हे स्टॉल देण्यात आले। ठाणे महानगरपालिका आणि प्रथम संस्था यांच्या वतीनं देण्यात आलेल्या गवंडी कामाचं प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला आणि पुरुषांना साधन सामुग्रीचं वाटप देखील करण्यात आलं। त्याचबरोबर महागड्या साधन सामुग्रीचा संग्रह असलेल्या कक्षाचं अनावरण, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या आदर्श स्वच्छ शाळा मोहिमेचा आरंभ सोनिया सेठी यांच्या हस्ते करण्यात आला।
शून्य कचरा व्यवस्थापनाचा भाग असलेलं हे घन जनजागृती अभियान असून त्यात ठाणे महानगरपालिका हद्दीतील 639 सरकारी आणि खाजगी शाळा सहभागी झाल्या आहेत. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरावर पडल्यानं एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल संध्याकाळी 5:30 सुमारास ही घटना घडली. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरील गावदेवी इथं बाजूच्या डोंगरावरील 4x3 फुटाचा दगड जवळच असलेल्या चाळीतील 2 घरांवर कोसळला. डोंगरावरील दगड उंचावरून खाली असलेल्या साईकृपा चाळीतील सुनील वानपसारे यांच्या आणि गजराज सोसायटी या चाळीतील मारुती सूर्यवंशी यांच्या घरावर कोसळल्यानं दोन्ही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच यामध्ये कविता पानपसारे या महिलेचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंब्रा प्रवक समितीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रतिसाधक, वन विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केलं. या ठिकाणी डोंगरावरील आणखी काही दगड कोसळण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं वस्तीमधील एकूण 14 सदनिका रिकाम्या करून रहिवाशांची राहण्याची व्यवस्था महानगरपालिका शाळेमध्ये करण्यात आली आहे. आंबे घोसाळे तलाव इथल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या 7 वर्षीय मुलाचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जिहाद शेख हा राबोडीत राहणारा मुलगा काल रात्री 8:00 कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी राबोडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या मुलाचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 170 नवीन रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 2,222 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत 11,946 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 54 रुग्ण आढळले. सध्या 849 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2,154 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 21 नवीन रुग्ण आढळले. सध्या 204 नवीन रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2,960 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 7 नवीन रुग्ण आढळले. सध्या 64 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1,257 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपल्या गणेशाला लाल फुलं आणि दुर्वा आवडतात हे तर सर्वांना माहिती आहेच, पण या दिवशी खास 21 प्रकारची पत्री त्याला अर्पण केली जाते. ही साध्या सुध्या झाडांची पानं नाहीत बरं का, यातील प्रत्येक पत्री ही आयुर्वेदिक गुणधर्म असणारी औषधी वनस्पती आहे. त्यांचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. रोज 3 पत्री याप्रमाणे आमच्या पत्री गणेशाची या विशेष सदरातून. आज बघूया तुळस, शमी आणि आघाडा या पत्रींची माहिती. तुळस सर्दी, कफ आणि त्वचा विकारात अतिशय उपयुक्त आहे. तुळस फक्त आजच गणेश पूजनात वापरतात, एरवी ती पूर्णपणे वर्ज्य आहे. पूर्वी KB रेळे म्हटलं की गजकर्णाचं मलम डोळ्यासमोर येत असे. तुळस
ही त्वचा रोगात अतिशय उपयुक्त आहे. अर्थात इथं गणेशाचं नाव गज कर्ण म्हणजेच हत्तीचे कान या अर्थानं घेतलं जातं. गणेशाला तुळस अर्पण करताना म्हणा, ओम गजकर्णाय नमः तुलसी पत्रम समर्पयामि. शमी, शमयति रोगान इति शमी, रोगांचं जी शमन करते ती शमी. कच्च्या फळांची तिच्या भाजी खातात. रक्तपित्त जुलाब यावर अतिशय उपयोगी असती ती शमी. शमीच्या फळानं केस मात्र जातात. गणेशाला शमी अर्पण करताना म्हणा, ओम वक्रतुंडाय नमः शमी पत्रम समर्पयामि. आघाडा, गुहा ग्रज म्हणजे शिवाचा प्रथम पुत्र कार्तिकेय असा आहे. पण गुहा म्हणजे गुह्य असा अर्थ असल्यानं गुह्य भागांच्या विकारावर आघाड्याचा उपयोग होतो म्हणून तो इथं घेतलाय. स्त्रियांच्या गर्भविषयक प्रजनन विषयक त्रासात याचा खूप उपयोग होतो. पावसाळ्यात हा खूप मिळतो. उंदीर विंचू यांचा जर दंश झाला तर त्याच्यात त्याचा फार उपयोग होतो. खोकला गर्मी मूत्रविकार कावीळ रक्तिमूळ व्याध कफ दमा यातही खूप फायदेशीर आहे. काटाबाहेर निघण्यासाठी देखील उपयुक्त आहे. गणेशाला आघाड्याची पत्री अर्पण करताना म्हणा, ओम गुहा ग्रजाय नमः अपामार्ग पत्रम समर्पयामि. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता .in या संकेतस्थळावर किंवा आमच्या फेसबुक पेजवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकांचे प्रलंबित विषय प्राधान्यानं मार्गी लागतील. सोनिया सेठी आंबे घोसाळे तलाव इथल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या 7 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू आणि ज्येष्ठा गौरींचं आज घरोघरी पारंपरिक पद्धतीनं आगमन. तर या होत्या ठाणे वार्ता. पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.